लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात गाजलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणातील फरार संशयित डॉक्टर स्वप्नील सैंदाणे यांना नाशिक तालुका पोलिसांनी नंदुरबारमधील अक्कलकुवा येथून अटक केली आहे। ग्रामीण पोलिसांनी हे प्रकरण ज्यावेळेस उघडकीस आणलं होतं तेव्हा यात सामील असलेल्या अनेकांचे धाबे चांगलेच दणाणले। आतापर्यंत या प्रकरणात ग्रामीण मुख्यालयातील वरिष्ठ लिपिकासह जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमनला अटक करण्यात आली। तसेच जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीनिवास आणि डॉक्टर निखिल सैंदाणे, डॉक्टर स्वप्नील सैंदाणे आणि अनेक डॉक्टरांचा आणि कर्मचाऱ्यांचा ह्यात समावेश आहे। या सर्वांवर नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। तसेच यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। पण यातील 3 संशयित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार होते। दरम्यान याचा तपास करणाऱ्या तालुका पोलिसांना डॉक्टर सैंदाणे हे नंदुरबार जिल्ह्यात असल्याचं समजताच पथकानं त्यांना मंगळवारी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतलं। त्यांना आज जिल्हा न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। विशेष म्हणजे डॉक्टर सैंदाणे यांच्याकडे सर्जन पदवी नसताना एमडी सर्जन असल्याचं भासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या आजारपणाच्या अहवालावर त्यांनी शिक्के दिलेले होते। दरम्यान या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किशोर आणि डॉक्टर निखिल सैंदाणे यांना नुकताच अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात फेटाळण्यात आलेला होता। तसेच या प्रकरणी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील अटकेची टांगती तलवार कायम असून त्यासंदर्भात लवकरच तालुका पोलिसांकडून कारवाई होण्याची दाट शक्यता मांडली जात आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।